15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्तरावर हात धुवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. निरोगी आरोग्यासाठी हाताच्या स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्व असून कोरोनाच्या महामारीमध्ये हात धुवा मोहिमेचे महत्व लोकांना कळून आले आहे. या अनुषंगाने ग्राम पातळीवर सरपंच, ग्रामसेवक यांनी गावातील युवक मंडळे, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्या समवेत गावातील शाळा, अंगणवाडी व इतर सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याच्या बाबतचे प्रात्यक्षिक आयोजित करून हात धुण्यासाठी लोकांना प्रवृत्त करावे असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी व्यक्त केले. त्याच अनुषंगाने स्वच्छ भारतचे कर्मचारीही जिल्ह्यातील ग्रामीण भागात हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांना नियमित हात धुण्याचे महत्व पटवून देत आहे. 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हात धुवा सप्ताह जिल्ह्याभरात राबविण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या नेतृत्वात व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ भारत मिशन टीम सक्रिय कार्यरत आहे. हात प्रथम ओले करून त्यावर साबण चोळावे. 2 बोटातील जागा तसेच नखांच्या खालचा भाग व मनगटे घासावीत. हात धुण्याची प्रक्रिया कमीत कमी 20 ते 30 सेकंद चालणे आवश्यक आहे. हात धुवून झाल्यानंतर हवेत सुकवावेत. आपल्या मुलांसोबत किंवा शाळेत विद्यार्थ्यांसोबत आपण वारंवार हात धुतल्यास मुले त्याचे अनुकरण करतील. हात धुवा मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग द्यावा. तसेच या मोहिमेमध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी क्रियाशीलपणे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असणारी ही मोहीम प्रभावीपणे राबवावी व यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.